ऑफिस हे सगळं ठरल्यावरती मी नारायणरावांना फोन केला. म्हटलं नारायणराव काय करताय? म्हटलं बी साहेबांशी बोलतो. म्हटलं जाऊ नका. मला बोले बोला तुम्ही साहेबांशी. मी बाळासाहेबांना फोन लावला. मी त्यांना सांगितलं म्हटलं त्यांची इच्छा नाहीये. म्हटलं पण म्हटलं जाऊन देऊ नको. म्हटलं मला म्हटलं लगेच घेऊन ये घरी. मी म्हटलं नक्की ना. मला म्हटलं घेऊन ये घरी. फोन ठेवला. मी नारायणरावांना फोन लावला. म्हटलं आत्ताच्या आता इकडे या, आपल्याला साहेबांकडे जायचंय. मला म्हटलं निघालोच. ते तिथून निघाले. मला परत 5 मिनिटात फोन आला माझे बाळासाहेबांचा. अरे त्यांना नको बोलवूस. मला कोणतरी बागेत बोलतोय असं दिसत होतं, ऐकू येत होतं. मला म्हणाले की त्यांना नको बोलवूस. काही नाही, मला फोन करून त्यांना सांगायला लागलं येऊ नका. हे ज्या प्रकारे हे संघटना चालू होती, ज्या प्रकारे पक्ष चालू होता, ज्या प्रकारे सगळं वापर जो चालू होता, जो लोकांना बाहेर काढणं जे चालू होतं, ज्या प्रकारचं राजकारण चालू होतं, त्याचा शेवट हा. मला त्यांचं काय झालं याच्याशी मला काही फरक नाही पडत. त्यांचं राजकारण त्यांना लख लाभो. पण जे नाव लहानपणापासून मी पाहत आलो ते ज्यावेळेला टांगताना दिसायला लागलं मला की आज ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे का ह्यांच्याकडे, तेव्हा त्रास व्हायला लागला. मी ज्याला बाहेर पडलो शिवसेनेत तर माझ्या मनात विश्वास ठेवा माझ्यावरती, माझ्या मनात पण नव्हतं मी पक्ष काढ बाळासाहेबांसमोर पक्ष काढायचा. कोण साथ देणार, कोण येणार बरोबर, काही माहित नाही. आणि ह्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला ज्या वेळेला लोक माझ्याकडे यायला लागली आणि म्हणाले की एकदा तुम्ही महाराष्ट्र फिरा, तर जेव्हा मी महाराष्ट्र फिरलो आणि ज्या वेळेला मला प्रतिसाद मिळायला लागला, त्याच्यानंतर मी कुठेतरी विचार करायला लागलो की कुठेतरी पक्ष काढला पाहिजे. ही गोष्ट असेल साधारणपणे फेब्रुवारीमधली वगैरे. मी बाहेर पडलो नोव्हेंबरला. त्याच्यामुळे काहीतरी फार मोठ्या महत्वाकांक्षा होत्या आणि मला काहीतरी मोठा काहीतरी पक्ष काढायचा होता आणि मला त्याच्यामध्ये काहीतरी अगोदर माझे त्याच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये चालू होत्या. काही नव्हतं चालू माझं. मला आज जी परिस्थिती झाली आहे ना, त्या परिस्थिती समोर मला तुम्हाला हे सांगणं आवश्यक होतं की काय काय गोष्टी झाल्या. अनेक गोष्टी झाल्या. राजकारणात बाहेरून झाल्या, घरातून झाल्या, सगळीकडनंच झाल्या. आज हे सगळं राजकारण जे चालू आहे ना, आज माननीय बाळासाहेब असते तर ही गोष्ट ह्याची गेले 2 वर्षाची गोष्ट चालू आहे, 2.5 वर्षाची गोष्ट चालू आहे, होऊ दिली असती का?